नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्त मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहुयाच्या ठळक घडामोडी. उन्हाळी शिबिरांद्वारे अनेकांची लूट, अवाच्या सवा फी आकारली जात असल्याची पालकांची तक्रार. जलयुक्त शिवारासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार. लिफ्ट मागितलेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू, पॉवर हाऊस जवळ घडली घटना. वसनाव वांगणा उपसा सिंचन योजनेचे पाणी सुरू करण्याच्या पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या सूचना. कॅन्सर प्रतिबंधक औषधांची परवान्याशिवाय विक्री नको, कोर्टाचे आदेश. खासदार उदयनराजेंच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता, महाराज लवकर साताऱ्यात या अशी हाक. एसटीची वार्षिक सवलत कार्ड योजना बंद, कार्डची वैधता असेपर्यंत सवलत. जत तहसीलदार कार्यालयातून पळवला वाळूचा ट्रक, तलाठ्यांनी दिली चोरीची फिर्याद. 7-12 उतारांचे सावरी वाचन, तलाठी व तहसीलदारांच्या पातळीवरच होणार चुकांची दुरुस्ती. आणि अॅक्युप्रेशर व्हायब्रेशन उपचार शिबिराचे उद्घाटन. बातमीपत्र सविस्तर. मुलांना खेळायला मैदाने उरली नसल्याने आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेकदा पालकांना उन्हाळी शिबिरांचाच पर्याय समोर असतो. मात्र छंद वर्ग, संस्कार वर्ग व उन्हाळी शिबिरांचे पेव फुटले असून त्यासाठी अवाच्या सवा फी आकारली जात आहे अशी तक्रार पालकांमधून आता येत आहे. पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना काय करायचे हा प्रश्न कधी सतावत नसे, कारण पूर्वी मोठे कुटुंब असे. घरात आजी आजोबा, काका काकू, ताई आत्या अशी संस्कार करणारी मंडळी असायची. त्यामुळे मुलांवर आचरणातूनच संस्कार व्हायचे, तसेच त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळायच्या. त्यामुळे संस्कार वर्ग, छंद वर्ग तसेच उन्हाळी शिबिरे यांची गरजच भासत नव्हती. काळाच्या ओघात हे गावाचे वातावरण हरवले. दुष्काळ तसेच रोजगाराच्या शोधात नागरिकांचे लोंढे शहराकडे येऊ लागले. खेडी ओस पडू लागली आणि शहरे बकाल स्वरूप घेऊ लागली. दुष्काळी पट्ट्यातील गावातील माणसे शहराकडे धाव घेऊ लागली आहेत. शैक्षणिक सुविधा, रोजगार उपलब्धतेमुळे शहराकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे. मात्र या सर्व बदलांमुळे शाळेच्या सुट्टीतील मामाचा गाव, गावाची गंमत व गोष्टी आता इतिहास जमा होऊ लागले आहेत. मुलांना सुट्ट्यांच्या काळात गुंतवणुकीसाठी आणि त्यांना नवे काही शिकता यावे यासाठी पालक छंद वर्ग व उन्हाळी शिबिरांमध्ये मुलांना पाठवतात. मात्र या उन्हाळी वर्गांमध्ये अवाच्या सवा फी आकारून पालकांची लूट केली जात आहे. आता जलयुक्त शिवार हॅट्रिक साठी नूतन जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांनी पुढाकार घेतला असून गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार याची झालर निर्माण केली आहे. अतिवृष्टीने परिचित असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाटण जावळीने निसर्गाच्या ओंझळीतून पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाला वाट मोकळी करून दिली. तर दुसऱ्या बाजूला पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मानखटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागला. चारा छावणी, टँकरने पाणी पुरवठा एवढेच माफक प्रशासकीय काम असते असा समज राज्यकर्ते व काही अधिकाऱ्यांचा यापूर्वी झाला होता. त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी केली जात होती. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जलयुक्त शिवार संकल्पना अस्तित्वात आली. स्वतः हाती कुदळ फावडे घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसोबत शिवारात श्रमदानाचे बीज पेरले. 3 वर्षात 475 बंधारे, 65 तलाव, शेततळी याचे जाळे दुष्काळी भागात विणण्यात आले आहे. तसेच 3 वर्षापूर्वी सातारा जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता दिल्ली दरबारापर्यंत पोहोचली, त्याची नोंद देशाने घेतली. या दाहकतेतून निघालेल्या दुष्काळग्रस्तांना जलयुक्त शिवाराची संजीवनी सापडली. त्यातूनच गावकऱ्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी एन रामास्वामी, अश्विन मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली जलयुक्तचा पाया रचला. आता या जलयुक्त शिवार हेक्टर टीसाठी नूतन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पुढाकार घेतला असून गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार याची झालर निर्माण झाली आहे. यवतेश्वर नजीक असणाऱ्या पॉवर हाऊस जवळ दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास अपे रिक्षा आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीवर पाठीमागे बसलेला एक जण ठार झाला. अपघातातील जखमी युवकावर साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान ठार झालेल्याचे नाव रात्री उशिरापर्यंत समजले नव्हते. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार ठार झालेला युवक दुचाकी स्वाराकडे लिफ्ट मागून त्याच्या गाडीवर पाठीमागे बसला होता.
त्यामुळे तो नेमका कोणत्या गावचा आहे, त्याचे नाव काय आहे याची माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ठार झालेल्या व्यक्ती कोणत्या गावातील आहे अथवा त्याचे नाव काय आहे याची माहिती घेण्याचे काम पोलीस रात्री उशिरापर्यंत करत होते. संबंधिताचे वय 40 ते 45 दरम्यान असल्याची माहिती यावेळी जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे. दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने कोरेगाव तालुक्यात वसना व वांगणा उपसा सिंचन योजना तातडीने सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार 12 मे पासून या दोन्ही योजना सुरू झाल्या आहेत. या दोन्ही योजनांना शासनाने भरीव आर्थिक तरतूद केल्याने या दोन्ही योजनांची कामे पूर्णत्वाकडे गेली असून शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. मागील 16 वर्षांपासून रखडलेल्या योजना येत्या वर्षभरात पूर्ण होणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवणार आहे. उन्हाळ्यात पाणी सोडल्याने ठिकठिकाणी त्याचे जलपूजन स्थानिक शेतकरी करीत असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने व कोरेगाव तालुक्यातील तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याने वसना व वांगणा उपसा सिंचन योजना तातडीने सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार 12 मे पासून या दोन्ही योजना सुरू झाल्या आहेत. कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी औषधे परवान्याशिवाय विक्रीस उपलब्ध असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत न्यायालयाने या औषधांची विक्री परवान्याशिवाय केली जाऊ नये असे आदेश दिले आहेत. दिल्लीच्या कोरल बाग परिसरातील अभिनव बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गोदामातून औषध प्रशासनाने तब्बल 50 लाख रुपयांची कर्करोगावरील उच्च क्षमतेची औषधे जप्त केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही औषधे बाळगणाऱ्या या कंपनीकडे ही औषधे विकण्याचा परवाना नव्हता. तसेच कंपनीने ही औषधे कुठून खरेदी केली याचा कसलाही कागदोपत्री पुरावा कंपनीकडे नव्हता. यावरून कंपनीचे संचालक अभिनव पाठक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खटल्याची सुनावणी विशेष सीबीआय न्यायाधीश संजीव अग्रवाल यांच्या समोर झाली. त्याप्रसंगी आपण संबंधित औषधाच्या विक्रीचा परवाना मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे असा पाठक यांनी केलेला दावा न्यायालयाने फेटाळून लावत त्याची अटकपूर्व जामिनाची मागणी अमान्य केली. कर्करोगावरील ही उच्च क्षमतेची औषधे परवान्याशिवाय विकल्याने रुग्णाच्या जीवाला धोका उद्भवू शकतो, शिवाय त्यामुळे सरकारचा महसूलही बुडतो असे न्यायाधीशांनी नमूद केले. त्यामुळे आता कॅन्सर प्रतिबंधक औषधांची परवान्याशिवाय विक्री केली जाऊ नये असा आदेश न्यायालयाने दिला आहे. सातारचे खासदार उदयनराजे भोसले हे सध्या संपर्क क्षेत्राबाहेर असल्याने त्यांचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. मोठी उपनगरे व जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत समर्थकांची बाजू भक्कम राहण्यासाठी खासदार उदयनराजे साताऱ्यात असणे गरजेचे आहे. त्यामुळे खासदार साताऱ्यात कधी येणार याची वाट पाहणे हाच एक पर्याय त्यांच्या समर्थकांपुढे उरला आहे. पालिका निवडणुकीनंतर आमदार शिवेंद्रराजेंशी झालेल्या राजकीय चकमकीनंतर खासदार उदयनराजेंच्या विरोधात अख्खी राष्ट्रवादीच उभी राहिली आहे. त्यातून त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत देखील सातारा तालुक्यातून अल्पयश मिळाले. यानंतर उदयनराजे व शिवेंद्रराजे हा वाद सुरूच होता. या वादात त्यांचे कार्यकर्तेही शिरले. त्यातून त्यांनी एकमेकांची उणी दुनी काढण्यावर भर दिला. याच कालावधीत खासदारांच्या जवळच्या लोकांकडून खंडाळ्यातील सोना अलाइज कंपनीच्या मालकास खंडणी मागण्याचा प्रकार घडला. यात समर्थकांसह खासदार उदयनराजेंवरही खंडणीचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात जामीन मिळवताना त्यांच्या नाकी नऊ आले आहे. जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना कधीही अटक होणार हे निश्चित होते, पण ही अटक टाळण्यासाठी सध्या ते अज्ञातवासात गेले आहे. त्यांचे हे संपर्क क्षेत्राबाहेर राहणे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. सध्या नेताच संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने जिल्ह्यातील उदयनराजेंचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे महाराज कधी साताऱ्यात येणार याची प्रतीक्षा करणे इतकेच त्यांच्या पुढे उरले आहे. सध्या जिल्हा नियोजन समितीची निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यासोबत काही उपनगरांच्या निवडणुकाही होत आहेत. यामध्ये उदयनराजे समर्थकांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी हात मिळवणी करत पॅनल टाकले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आणि उदयनराजे समर्थक अशी लढत होत आहे. नियोजन समितीच्या निवडणुकीत खासदार समर्थकांना 1-2 जागांवर भाजपकडून संधी दिली जावी यासाठी उदयनराजेंकडून बोलणी होणे गरजेचे आहे. या निवडणुकीच्या काळात तरी उदयनराजे साताऱ्यात हवे होते अशी भावना त्यांच्या समर्थकांची आहे. त्यांच्या विना काही निर्णय चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराज लवकर साताऱ्यात या अशी हाक त्यांचे समर्थक देऊ लागले आहेत.
राज्य परिवहन मंडळाने एसटी प्रवाशांसाठी सुरू केलेली वार्षिक सवलत कार्ड योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने प्रवाशांसाठी विविध सवलतींच्या योजना आखल्या आहेत. त्यानुसार सन 1994 सालापासून वार्षिक सवलत कार्ड योजना अंमलात आणली होती. 18 किलोमीटर पेक्षा जास्त प्रवासासाठी ही सवलत लागू करण्यात आली होती. या योजनेद्वारे प्रवास भाड्याच्या 10% सवलत दिली जात होती. मृत्यू प्रकरणी अपघात नुकसान भरपाई व्यतिरिक्त 1.5 लाख रुपयांचा अपघाती विमाही होता. राज्य परिवहन मंडळाच्या साध्या व नीम आम बसेससाठी राज्य व आंतरराज्य वाहतुकीसाठी ही वार्षिक सवलत कार्ड योजना ग्राह्य धरण्यात येत होती. त्यानुसार या योजनेचा लाभ दररोज एसटी प्रवास करणारे राज्यातील लाखो प्रवासी घेत होते. एसटीची प्रवाशी संख्या घटत असताना प्रवाशांना आपल्या सेवेकडे आकर्षित करण्यासाठी महामंडळ नव्या नव्या योजना अंमलात आणत आहे. मात्र वार्षिक सवलत कार्ड योजना बंद करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वार्षिक सवलत कार्डमध्ये 200 रुपयात सध्या बसच्या तिकिटात 10% सवलत दिली जात होती. त्याद्वारे राज्यातून सर्व आगारातून वर्षाला सुमारे 1 कोटी रुपयांचा महसूल एसटीला मिळत होता. परंतु महामंडळाने अचानक ही सवलत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कारवाई करून जत तहसीलदार कार्यालयात लावलेल्या वाऊ ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळवून नेला याची तक्रार तलाठ्यांनी जत पोलीस ठाण्यात दिली आहे. जत येथील तहसीलदारांनी 2 दिवसांपूर्वी बेकायदा वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडून त्यावर जप्तीची कारवाई केली होती. हा जप्त केलेला वाऊचा ट्रक जत तहसीलदार आवारात लावला होता. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तहसीलदार आवारात लावलेला ट्रक रातोरात पळवून नेला. दरम्यान तलाठ्यांनी जत पोलीस ठाण्यात याची तक्रार नोंदवली आहे. याबाबत जत पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हस्तलिखित आणि संगणकीकृत 7/12 उतार्यांमधील चुका तलाठी व तहसीलदार पातळीवर दुरुस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे 7/12 उतारे बिनचूक होण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया लॅड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत ई फेरफार हा प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. ई फेरफारची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी स्टेट डाटा सेंटर या ठिकाणी स्थापित केलेले 7/12 उतारे हे हस्तलिखित 7/12 उतार्यांशी तंतोतंत जुने आवश्यक आहे. यामध्ये चूक राहू नये तसेच डाटा सेंटरमधील डाटा बिनचूक असावा यासाठी शासनाने मागील वर्षी 7/12 उतार्यामधील दुरुस्तीसाठी एडिट मॅन्युअल ही सुविधा उपलब्ध करून दिली. यानंतर 7/12 उतार्याची तपासणी केली असता काही 7/12 उतारे हे संगणकीकृत 7/12 उतार्यांशी तंतोतंत जुळत नसल्याचे दिसून आले आहे. ई फेरफारच्या अंमलबजावणीत ही अडचण गंभीर स्वरूपाची आहे. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने राज्यातील सर्व तालुक्यातील सर्व गावांमध्ये चावडी वाचनाची विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेमध्ये 7/12 उतार्यामधील चुका या तलाठी आणि तहसीलदार पातळीवर दुरुस्त होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत. इनरव्हील क्लब ऑफ सातारा कॅम्प आयोजित स्वर्गीय हेमलता हरकचंद मामनिया यांच्या स्मरणार्थ साताऱ्यात अॅक्युप्रेशर व्हायब्रेशन उपचार शिबिराचे उद्घाटन झाले असून हे आरोग्य शिबिर 7 दिवसांचे असणार आहे. इनरव्हील क्लब ऑफ सातारा कॅम्प आयोजित स्वर्गवासी हेमलता हरकचंद मामनिया स्मरणार्थ अॅक्युप्रेशर व्हायब्रेशन उपचार शिबिराचे उद्घाटन झाले असून या शिबिराचा कालावधी 15 मे ते 21 मे पर्यंत असणार आहे. तसेच डॉक्टर राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्था हनुमानगड राजस्थान येथील डॉक्टर आर पी भाटी व त्यांचे सहकारी डॉक्टर महिंद्रा पवार डॉक्टर प्रेम यादव या शिबिरात अॅक्युप्रेशर व्हायब्रेशन सुजोग थेरपीचे उपचार करणार आहेत. जाडेपणा कंबरदुखी अर्थरायटिस श्वसन रोग ब्लड प्रेशर जुनी डोकेदुखी गुडघेदुखी किडनी स्टोन मधुमेह बद्धकोष्ठता सांधेदुखी उंची न वाढणे पॅरालिसिस कान नाक घसा या संबंधित आजार तसेच निद्रा नाश इत्यादी समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी या शिबिरात औषधाविरहित इलाज केले जातील. अॅक्युप्रेशर माध्यमातून हाताचे तळवे व पायाचे तळवे तसेच निर्धारित पॉइंटवर दाब देऊन शरीरातील अनेक भागांमधील व्याधी दूर केल्या जातील ज्यामुळे रक्ताभिसरण ऊर्जा संचारण तसेच आरोग्याचा परिपूर्ण विकास होतो आणि रोग प्रतिकारक क्षमता वाढते अशी माहिती डॉक्टर आर पी भाटी यांनी दिली आहे. तसेच या अॅक्युप्रेशर व्हायब्रेशन उपचार शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आंबेकर यांच्या हस्ते झाले असून तसेच इनरव्हील क्लब ऑफ सातारा कॅम्प
याच्या अध्यक्षा सीमा मुथा, रोटरी क्लब सातारा कॅम्पच्या अध्यक्षा सुनीता पवार व राजन मामनिया व गीता मामनिया तसेच इतर सदस्य यावेळी उपस्थित होते. दरम्यान डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी अॅक्युप्रेशर उपचार शिबिराची माहिती दिली असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान या शिबिरासाठी सातारकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.